माईक नको ना थोडं माग सारखा शांतता निवेदन करा नंतर. नमस्कार, मी आता गेली 25 वर्ष सातत्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिवसेना सुरुवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंसोबत काम केलं. पुणे शहरामधील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता की ज्याने सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस राजीनामा दिला शिवसेनेचा, त्यावेळेस मी सुद्धा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा उपविभागाध्यक्ष होतो. आणि त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा मी पण दिला आणि मी माझं स्वतःचं संपूर्ण जे काही माझं करिअर आहे ते सन्माननीय राजसाहेब ठाकरेंसोबत आजपर्यंत आहे. आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वपदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे. या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे कारण गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यावरती माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी माननीय राजसाहेबांपर्यंत माननीय अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या. एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढे पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस अप्रोच गेले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कळीलोट झाला. जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही. त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत. मी आत्तापर्यंत मला संघटनेचे अनेक लोकांचे फोन आले, मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत. कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्यात पण नेत्यांना का या गोष्टी कळत नाही आहेत. तुम्ही आत्ता का मला फोन करताय पण एवढ्या दिवसामध्ये माझी तडफड तुम्हाला लोकांना कळली नाही का? म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायमसामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय. आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो. मग जर आशा पक्षामध्ये
अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाया होत असतील, त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजल जात असेल, मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला? त्याच्याकरता मी माननीय राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचं आहे, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत. आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. माझा वाद आजपर्यंत माननीय राजसाहेबांसंग कधी नव्हता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही आहे, परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले, ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळं चालवले, इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधनं जातोय तो लोकांना माहिती आहे. माझा जो आजचा त्रास आहे, मी कोणत्या परिस्थितीने, मी काल रात्रभर झोपलेलो नाही, मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला. मी रात्री विचार केला, कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल, अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले, परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही. मला म्हणजे आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गाऱ्हाणं मांडत आलोय. निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का? जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे. आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल, काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे. कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता? कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता? अरे या पुणे शहरामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो. म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाही आहे का? या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो, परंतु काही लोकांना वाटत नाहीये की वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो, अशी लोक म्हणतात. आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे. महाराष्ट्र सैनिकांनी, एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये, मला आत्ता सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते, परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या? कुठवर मी या सगळी माझी गाऱ्हाणी मांडत राहायची? मी माझं गाऱ्हाणं मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोट वाटतं. मग त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळीसुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली, आणि आतासुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं मग कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं. म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा, माझ्या सरचिटणीस पदाचा, माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय. इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही आहे. माझी जी काही भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये. पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं. पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार, आणि तो पुणेकरांसाठी लढणार. पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार. पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातल्या, मी एका शेतकरी कुटुंबातला आहे, मी कोण जागीरदार नाही आहे, माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे. इथपर्यंत मी पोचलो ना तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलेलो आहे. मी कुणाचे खुर्च्या, कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाही आहे. मी माझं स्थान माननीय राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं, आणि त्या स्थानाला कुठंतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे, आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही. आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल, कोर कमिटी बरखास्त करू काय करू, परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही. जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही. त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे. वसंत मोरेंना लोकसभा लढवायची होती, लोकसभा लढवण्यासाठी, लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते, आणि आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते, त्यामुळे वसंत मोरे राजीनामा दिलाय असं नाहीये. मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही लढवायची हा माननीय राजसाहेबांचा निर्णय, परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाहीये.
त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे, अगदी 2017 या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. मग असं 5 वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देत आहे? मग मी किती बी प्रयत्न केले, किती बी काही बी केलं, तर मग काहीच होणार नाही आहे. म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही, हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे, सन्मान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे, त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढायला इच्छुक नाही आहे. जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत 4 जण, ह्या 4 जण 4-5 इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना निवडून नाराजी फायनल आहे, कारण याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी व्यक्त केली, पक्ष सोडून जाईल अशी इथपर्यंत तुमची भूमिका येऊन टेकली होती, मात्र राजसाहेबांची भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली, त्यामुळे आता जी आहे ते फायनल आहे. तुम्ही राजीनामा देऊन पक्षातच राहणार आहात, राजीनाम्याची भूमिका ही फायनल भूमिका आहे का? मी माझे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही. तुमचं बोलणं झालं का राज ठाकरेंशी? मला आता कुठे जाणार, कुठल्या वाटेवर जाणार? वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करेल. लोकसभा लढवण्याचा निर्णय ठाम आहे का? लोकसभा लढवणारच का? मी तेच सांगतोय, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी येणार 2-3 दिवसामध्ये नक्की जाहीर करेल. पक्षात प्रवेश करणार आहात का अपक्षात, म्हणजे कशा प्रकारे निवडणूक लढवणार? अजूनपर्यंत मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे, सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केलं नाही किंवा मी कुठेही जाणार नाही अजूनपर्यंत. पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील, कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल, माझी सोशल मीडिया असेल, वेळ पडला तर मी शनिवारवाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा सही मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर सांगू शकतील मी निवडणूक लढवायची का नाही लढवायची. राज ठाकरेंनी काय सांगितलं तर राज साहेबांचं तुम्ही ऐकणार का? राज साहेबांचं तुम्ही ऐकणार का? कदाचित पुढच्या 2 दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्याशी बोलणं केलं जाईल, संपर्क केला जाईल. राज ठाकरे बोलले तर तुम्ही परत पक्षामध्ये येणार? तुमच्यासोबत किती राजीनाम्याचे राजीनामे पण यायला आता सुरुवात झाली किंवा राजीनामा दिला आतापर्यंत? आतापर्यंत बऱ्याच जणांनी राजीनामे माझ्याकडे पाठवले, माझ्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सुद्धा मला अनेक जणांचे राजीनामे आलेले. परंतु मी सांगतो की कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कुणालाही कंपल्शन केलेले नाही आहे. हा वसंत मोरेवरती झालेला अन्याय, वसंत मोरे एकटेन राजीनामा दिला आहे. कोणीही पक्ष संघटना सोडू नका असं मी कुठल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगितले, परंतु जो तो ज्याचा निर्णय आणि मला वाटतं की कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे याच्यावरती कमीत कमी मनसेची भूमिका डबल पाहायला मिळाली. तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही शर्मिला ठाकरेंना बोलवलं होतं, ते म्हणले की वसंत मोरे लोकसभेला दिल्लीत पाठवा आणि नंतर साईनाथ बाबरांकडे गेल्यानंतरही तेच म्हटल्या. मग ह्या भूमिकेत कुठं तुम्हाला तथ्य वाटतंय का किंवा ही सगळी भूमिका तुम्हाला नाराज करणारी होती का? नाही, मला वाटतं की त्याच्यापेक्षा वहिनींपर्यंत ज्यांनी कुणी या गोष्टी बोलले त्यांनी पण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नेत्यांना ज्या गोष्टी पोचवल्या जातात, ज्या गोष्टी नेत्यांपर्यंत सांगितल्या जातात, त्या गोष्टी नेते काय जागेवरती येऊन कुठल्या गोष्टी पाहत नाही कुणी. त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी ते बोलतात. शहर मनसे वसंत मोरेंची अडचण काय उघडू शकतात? शरद पवारांची जी भेट घेतली होती त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्यावर काय स्पष्टीकरण येतं? पवार साहेबांची मी जी भेट घेतली होती किंवा मी जी सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामधला तो विषय होता, त्यामुळे मी त्यांच्याकडं बारामती लोकसभा मतदारसंघामधील त्या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणाबाबतीत गेलो होतो. माझी त्या ठिकाणी कुठलीही राजकीय भूमिका यासाठी मी गेलो नव्हतो. शहर मनसेला वसंत मोरे का नको होते? कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक वसंत मोरेला लाईक करतो, तो इतरांना करत नाही, ही त्यांची मूळ अडचण आहे. तुम्ही राज साहेबांना बोललात का? राजसाहेबांशी बोलणं झालं राजीनाम्यावर ठाम राहणार आहात का? 100% मी माझा जे माझे सर्व सहकारी मित्र आहेत यांच्यासोबत मी सकाळी 1 तास चर्चा केलेली आहे. 1 तास त्यांच्यासोबत चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यानंतरनं मी त्या निर्णयापर्यंत गेलो आहे. मला वाटतं
की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या निर्णयावरून माघारी फिरणार नाही. मुंगेची भूमिका घेतली दादा, तुम्ही मुंगेची भूमिका घेतली, तुमचं तडकापडकी शहराध्यक्ष पद काढण्यात आलं, तिथून खरं या चर्चेंना सुरुवात झाली का? म्हणजे वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद काढल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना वाव मिळाला का? तो विषय वेगळा होता. आणि किती नाही सगळ्यात महत्वाचं, किती दिवस झाले तुम्ही अन्याय सहन केला? किती दिवस झाले? किती दिवस गेले? दोन तीन नाही दिवस. दिवस सांगू द्या, एक मिनिट विकीभाई एक मिनिट. किती दिवस झाले? किती दिवस झाले? दिवसांबद्दल सर सर नेमकं तुमच्यावरती कशा स्वरूपाचा अन्याय होतो जरा स्पष्टीकरण देऊ शकता? त्याच्या अगोदर फक्त किती दिवस दिवस मेन्शन करा फक्त. मला गेल्या दोन तीन वर्षापासून, साधारण तीन वर्ष होत, 2021 ला मला वाटतं की मी शहराध्यक्ष होतो, 22, 23, 24 साधारण 2 वर्ष होऊन गेले. 2 वर्षापासून मला वारंवार ह्या गोष्टींना सामोरे जावं लागते. गेल्या 2 वर्षामध्ये मी संघटना वाढीसाठी जे प्रयत्न केले ते मला वाटते की ती संघटना संपवण्यासाठी सगळं कार्यक्रम झाला. आणि आता जर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघताल किंवा सामान्य महाराष्ट्र सैनिकांकडे जरी तुम्ही याची चौकशी केली तरी तुम्हाला ते लोक सांगू शकतील. राज ठाकरेने दिवसापासून होतात, अनेकदा तुम्ही अनेकदा नाराजी बोलून दाखवले, पण नाशिकमध्ये जो परवा एक मिनिट सर तुम्ही अनेकदा बोलून दाखवला होता नाराजी पक्षवाढीबद्दल, तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली इतर आणि त्यांना टीका करताना, पण नाशिकमध्ये असे काही झाले का? कारण अचानक तडकापडकी तुम्ही हा निर्णय घेतला, 2 वर्षापासून आवाज उठवता नाशिकमध्ये योग्य मान्य. नाशिकमध्ये मानाचा काही विषय नाही, वसंत मोरे जमिनीवरती बसणारा कार्यकर्ता आहे, मानापणाचा विषय नाहीये. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर लोकसभा लढू इच्छित नाही, पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाही. आदल्या दिवशी ज्यावेळेस माननीय राजसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला पुणे शहरामध्ये शाखाध्यक्षांच्या कुणी मिटिंगा घेतल्या, कुणी शाखाध्यक्षांना सांगितलं की उद्या जर राजसाहेबांनी तुमची मीटिंग घेतली, तुम्हाला बोलवलं, तर तुम्ही तिकडं सांगा की शहरामध्ये जेमतेम वातावरण आहे, वातावरण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे, असं तुम्ही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन जर सांगत असताल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला निवडणूक लढू द्यायची नाही आहे. महाराष्ट्र सैनिकाला निवडणूक लढायची होती, परंतु जे नेते आहेत ह्या नेत्यांना निवडणूक लढून द्यायची नव्हती, म्हणून जो अहवाल पाठवला गेला मुंबईला तो निगेटिव्ह पाठवला गेला. आणि अजून सुद्धा सामान्य महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जातं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण नाही असं सांगा. अरे पैशाचा काय विषय करता, पैशाचा काय विषय करता, आयुष्यातली 48-48 माझं वय आहे, 48 वर्षातली 27 वर्ष संघटनेला दिली, पैशाचं काय घेऊन बसला? पैशाचं कोणताही पक्ष संघटना कधीही संपत नसते. मला वाटतं पक्ष संघटना ही संपू शकणार नाही, परंतु पक्ष संघटना संपवणारे विचार संपवले पाहिजेत पुण्यातले पहिले. ऑफर्स खूप आहेत, परंतु मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. एक विचारतो ते एक जण विचारा किती पक्षांचे ऑफर आहेत, किती पक्षांचे ऑफर आहेत, अजून नाही भविष्यात कळेल. आणि राज ठाकरेंनी या गोष्टीवरती आता बोलणं टाळलं आहे, त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला ते म्हटले की मी तू निघून जा, मी काय बोलणार नाही, म्हणजे तुम्हाला त्यांनी सबसेन टाळलं असं दिसतंय. मला बघा, मला टाळू द्या नाही टाळू द्या, पण मी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी थांबायचंच नाहीये ज्या ठिकाणी साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात. परंतु पुण्यामध्ये जो वारंवार कुठल्या कार्यक्रमांना न बोलवणे, आल्यानंतर न त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे, किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून 7 ते 8 कार्यक्रम घेतले, या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पदाधिकारी, काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला, म्हणजे त्या कार्यक्रमाला एक पदाधिकारी आला, तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला, तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर. म्हणजे मी नक्की कोण आहे? पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का?
मग आम्ही मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत, पक्षाचे झेंडे लावलेत, पक्षाचा कार्यक्रम घेतोय आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर चार वेळा विचार करतात वसंत बरोबर उभं राहू का नको. मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असतील तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं, म्हणून मी ही भूमिका आता घेतली. भूमिका घेतली, तुमची भूमिका तुम्ही राज ठाकरेपर्यंत देखील पोहोचवली. अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली. राज ठाकरेला हे कळत नाही का की वसंत बोरेलवर अन्याय होतो? नाही, सगळे मला अमित साहेब असतील, मी 10 ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा हे सगळे विषय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस माननीय अमित साहेब माझ्या संघ एक तास बसले होते, एक तास बोलले होते, मी 10 ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी माननीय अमित साहेबांच्या पुढे मांडल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा माननीय अमित साहेबांनी माझा एक तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या. परंतु त्याच्यानंतरनं त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाहीत. कोण कशा पद्धतीने काम करतंय आणि कशा पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे, पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण लोकांनी तयार केलं. त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवणार असाल तर जेणेकरून ते चुकीचं ठरेल आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये आहे त्याच्यावरती अन्याय होईल. पक्षातले लोक पक्ष संपवतात. मला नावं केलंच नाही पक्षात, मी नावं कुणाची घेणार नाही. मला वाटतं की सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल नावं की कोण येते. तुम्ही सांगा सामान्य योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील, सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेल. भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातोय, मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश होतोय, तुम्हाला देखील भाजपकडून अशा काही दमदाटी ऑफर आहे का? नाही, दमदाटी करायला माझ्याकडे आहे काय? माझ्याकडे जे आहे ना ते स्वकष्ट खूप आहे भाजपमध्ये. तुमचं तुम्हाला भाजपमध्ये इनकमिंग असेल मला वाटते की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडीबीडी असं काय येऊ शकत नाही, कारण जे काय आहे ते सगळं स्वतःच कष्टाचं. तुम्ही शेवटच्या निवडणुकीत आमदार नव्हता आणि असं असताना तुम्हाला असा कुठून वाचतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे, जिंकली पाहिजे? लढली असता जोरावर तुम्ही म्हणू शकता की मनसे जिंकू शकते जागा आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणता की भाजपकडून निरोप नाही पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या ऑफर आहेत का? भाजपकडून निरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे, तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे असं तुम्ही म्हणताय का? मी असं म्हटलेलं नाही, मी तुम्हाला सांगितलंय की खूप आता हे आत्ता जे